तर सोलापुरात मराठा आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं हिप्परगा तलाव परिसरात छावा संघटनेनं दशक्रिया आणि मुंडन विधी करत निषेध केला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा आरक्षणाबाबत उदासीन भूमिका घेणाऱ्या सरकारविरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला चार जुलैला सोलापुरात नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे दोन तीन वर्षाखाली आमचे जे अठ्ठावन्न मोर्चे शांततेत निघाले त्या मोर्चाविषयी ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल त्या खुर्च्यावरती कुणीही असेल ह्याच्यातून काहीही मार्ग निघालेला नाही त्यासाठी आम्ही आज हे दशक्रिया मुंडनविधी आणि दशक्रियाविधी आज आम्ही इथं पार पडलेले आहे आजपर्यंत मराठ्यांना केंद्र सरकार कुठलीही सवलत नाही कुठलंही काय नाही मग आमच्याकडं कसं आपल्याकडं महा हिंदू धर्मात की आमच्यासाठी आता केंद्र सरकार हे मेलेलं आहे मृत पावलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांचं विधी करणं हे खूप गरजेचं होतं आणि आता तरी केंद्र सरकारला जा येऊन आमचे जवळजवळ साडेतीन कोट मराठा लोकांचा त्यांनी विचार करावा हीच अपेक्षा ह्यातून आम्ही व्यक्त करण्यासाठी आज हे आंदोलन घेण्यात आलं